मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाच्या इमारतीत मनपाचे अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल सुसज्ज. विना परवाना झाडे तोडल्याप्रकरणी क्रिम्स रुग्णालयावर महापालिकेची कारवाई, पोलिसात FIR दाखल. आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाद्वारे नागरिकांना दीक्षाभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन. सविस्तर वृत्त. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीत मनपाचे अत्याधुनिक 199 बेड्सचे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयाची शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाहणी केली. या हॉस्पिटलमध्ये आबाजी थत्ते व अनुसंधान संस्थांतर्फे सर्व सोयी पुरवण्यात आल्या असून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांची व्यवस्था मनपातर्फे करण्यात येईल. हॉस्पिटलमध्ये एकूण 199 बेड्स असून यात नवजात शिशू, 15 वर्षापर्यंतची मुले व अन्य नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाद्वारे निर्मित या कोविड हॉस्पिटलची पाहणी करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार व्यक्त करून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. नागपूर महानगरपालिका तिसरी लहर से निपटने के लिए पूरी मुस्तैदी के साथ तैयार है. महानगरपालिका के स्वयं की यंत्रणा के जो दूसरी लहर में संचालित हॉस्पिटल थे उसमें 450 बेड ऑक्सीजनेटेड बेड विद PSA यूनिट पूरी की पूरी तैयार है. जब भी आवश्यकता पड़ेगी तत्क्षण हम उसे प्रारंभ कर सकते हैं और पेशेंट को सुविधा दे सकते हैं. उसी प्रकार से एक नया सेंटर 200 बेड का इस राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज विद्यापीठ की नई इमारत में हमने तैयार किया है. एक्चुअली हमने 200 बेड कहा था, 199 बेड का यह सेंटर हमने बनाया है. मुख्य रूप से तीसरी वेव में बच्चों पर ज़्यादा प्रभाव पड़ेगा इस प्रकार से सूचना की गई थी, इस दृष्टि से इसको तैयार किया है. पेडियाट्रिक ICU के रूप में हम जो खड़े हैं इस जगह पर इसे तैयार किया है. 6 वर्ष से ऊपर के उम्र के बच्चे यहाँ पर रह सकते हैं और ये 30 बेड का ICU है जहाँ एट ए टाइम 30 बच्चों को ICU में एडमिट किया जा सकता है. इसके अलावा जो न्यू बॉर्न बेबी है या 6 वर्ष से छोटी उम्र के बच्चे हैं इनके लिए भी एक ICU 20 बेड का अलग से बनाया गया है जहाँ पर उन बच्चों के लिए उस प्रकार की सुविधा हो सकती है. यहाँ जो ऑक्सीजन की व्यवस्था की गई है उसमें लगाने वाला जो मास्क होता है वह भी उन बच्चों की उम्र के हिसाब से डिज़ाइन करके बनाया गया है, वह भी यहाँ लगाया जाएगा. अध्यातन व्यवस्था हो सके इस दृष्टि से ऑटोमेटेड ऑपरेटेड बेड की व्यवस्था यहाँ पर की गई है. कोई पेशेंट अगर ज़्यादा सीरियस होता है तो उसे उस दृष्टि से ऑटोमेटेड ऑपरेटेड बेड पर रखा जा सके, इस प्रकार से उसकी भी व्यवस्था की गई है. आधुनिक जितनी सुविधाएँ आवश्यक है वे सारी यहाँ इलेक्ट्रॉनिक मॉनिटर से लेकर के सारी सुविधाएं यहाँ पर उपलब्ध हैं. और अगर किसी भी प्रकार की नागपुर शहर में पेशेंट की संख्या वृद्धि है तो महानगर पालिका अपनी 450 बेड. नागपूर महानगर पालिकेने नागपुरातील नामांकित क्रिम्स रुग्णालय विरोधात सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विना परवाना झाडे तोडणाऱ्यांवर ही कारवाई केल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी न घेता रुग्णालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी रामदासपेठेतील क्रिम्स रुग्णालयाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. क्रिम्स रुग्णालयाने गुलमोहर, बदाम, कडुलिंबाच्या झाडांची छाटणी केल्याचे लक्षात घेऊन आणि या प्रकरणाची गांभीर्य समजून महापालिका आयुक्तांच्या सूचनेवरून क्रिम्स रुग्णालयाविरुद्ध सीताबर्डी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी दीक्षाभूमीवर गर्दी करू नये असे आवाहन नागपूरच्या जिल्हाधिकारी R विमला यांनी आंबेडकरी अनुयायांना केलं आहे. यावर जिल्हा परिषदेद्वारे एक परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. नुकतंच दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन ही कोरोनाची नवी विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. या विषाणूचे संक्रमण फार तेजीने होत असल्यामुळे जास्त गर्दी होणारे कार्य टाळणे अपरिहार्य आहे.
महापरिनिर्वाण दिन हा बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र ओमिक्रॉनमुळे कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता या दिवशी अनुयायांनी काळजी घेणे आवश्यक असल्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी इथे न येता घरात राहूनच अभिवादन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आर विमला यांनी केले. शिक्षणातूनच मानवाचा विकास होतो आणि शिक्षणाने संस्कार मिळते असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे राजवाड्यात असलेल्या दादासाहेब धनवटे नगर विद्यालयाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी शाळेला 152 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ या शाळेचा इतिहास लोकांना कळावा अशी मागणी केली. संस्कार ते देतच असत आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की या शाळेतून जी व्यक्तित्व निघाली ते नुसते यशस्वी नव्हते तर त्यांचं जीवन सार्थक होतं कारण त्यांच्या यशाचा उपयोग हा समाजाकरता झाला. तर शाळा लवचिक आहे असं सांगता सांगता असंही एक वाक्य आलं की आता जी नवी शिक्षानीती येते त्याच्याशीही आम्ही जुळवून घेऊ. पण आता त्या नव्या शिक्षानीतीचं जे वर्णन लिखित आणि मौखिक झालेलं आहे ते अजून पूर्णपणे घ्यायचे आहे पण जे वर्णन झालेलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की या शाळेला त्या नीतीशी जुळवून घ्यायचं नाही आहे. या शाळेची जी जन्मापासूनची नीती राहिलेली आहे त्यानुसारच ती नीती निदान भाषा तरी करते. तिथे भाषा सुरू आहे काय होईल पुढे कळेल. या शाळेने 150 वर्ष ते करून दाखवले आणि शिक्षण हे पोट भरण्याचं शिक्षण देण्याकरता पूर्णपणे नसतं. मला जगात कुठेही टाका मी आपल्या पावर उभं राहीन आणि माझ्या मनगटाच्या बळावर माझ्या बुद्धीच्या बळावर स्वतःचं आणि परिवाराचं जीवन चालवेल इतका आत्मविश्वास आणि तो आत्मविश्वास सार्थक ठरावा इतका अंगी त्याचं बळ हे शिक्षणातून यावंच लागतं. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट असते शिक्षणाने मनुष्य घडतो. शिक्षण हे संस्काराकरता असतं कारण जगात उभं राहणं आणि जगात टिकणं या गोष्टी सगळे करतात पशु पक्षीपासून सगळेच करत असतात. एक माणूसच आहे त्याला ते शिकावं लागतं बाकी माणूस सोडून बाकीच्या प्राण्यांना ते शिकावंही लागत नाही उपजतच असत. परंतु पशूंना सुद्धा न शिकता कारण ते निसर्गाच्या बंधनात असतात मर्यादा असते त्याच्या पलीकडे ते जात नाही. भूक लागलेला वाघ हल्ला करत नाही असं म्हणतात. इथं प्रयोग करून पाहू नका वाघाला हे माहिती की नाही मला माहीत नाही पण असं सांगतात प्राणीशास्त्र की वाघाचं पोट भरलं असेल आणि तुम्ही त्याच्या त्याला भीती वाटेल इतक्या रेंजमध्ये गेलं नाही तर तो तुम्हाला काही करत. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या अनुषंगाने कारवाई चुकीची असून राज्य सरकारने मेस्मा ऍक्ट लावण्याआधी चर्चा करून हा विषय सोडवायचा प्रयत्न करावा असे मत औरंगाबाद येथे दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. त्या संदर्भात सरकारची भूमिका ही लोकशाही विरोधी आहे. मार्ग काढण्याचा कुठलाही प्रयत्न सरकारच्या वतीनं होत नाहीये. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केलं तरी देखील सरकारने जे 2 पावलं पुढे यायला पाहिजे ते सरकार येत नाहीये. काल तर मला माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचारी जो आहे त्यांचा देखील दुर्दैवाने मृत्यू झालेला आहे. मला असं वाटतं की सरकारच्या संवेदना हरवलेल्या असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावायच्या ऐवजी सरकारने चर्चेतनं मार्ग काढावा. मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत आणि त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी राहुल गांधी प्रियंका गांधी झाले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचिती आता यातनं आपल्याला मिळते. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका बाय.
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। शनिवारी सकाळी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या 2 जवानांनी एका महिलेचे प्राण वाचवले असून सदर घटना CCTV मध्ये कैद झाली आहे। डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यांतर्गत असलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 2 जवानांनी शनिवारी सकाळी एका महिलेचे प्राण वाचवले अशी माहिती डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली। सकाळी 9 वाजेच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 येथे एक महिला चालत्या लोकलमध्ये चढायला गेली असता तिचा तोल गेला आणि ती पडली। दरम्यान तिथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या विवेक पाटील आणि किरण राऊत या 2 जवानांनी त्वरित तिला बाजूला घेत तिचे प्राण वाचवले। सदर महिलेने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या त्या 2 जवानांचे, रेल्वे पोलिसांचे आणि RPFचे आभार मानले। या दोन्ही जवानांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। चालती गाडी पकडताना प्रवाशांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना वारंवार होतात, मात्र सुरक्षितता आणि आपल्या जीवाची पर्वा करत प्रवाशांनी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी केले आहे। फाईट सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 मास्टचा जो डोंबिवली रेल्वे स्टेशनचा हे आहे प्लॅटफॉर्म, त्यावर आपल्या माननीय पोलीस आयुक्तसह तसे DCP साहेबांच्या आदेशान्वये तिथे लेडीज जे आहेत महिला त्यांच्या सुरक्षेसाठी आपण महाराष्ट्र सुरक्षा बल तसेच GRPचे अंमलदार नेमलेले होते। त्यामध्ये एक महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होती, तर त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी विवेक पाटील आणि किरण राऊत यांनी सदर महिलेचा जीव वाचवला, कारण ती सदर महिला पडता पडता ट्रेनच्या खाली जात होती। साधारण सकाळी 9:15 घटना होती, ज्यावेळेस रश आवर असतो चढण्याची, पण म्हणजे लोकांना ड्युटीवर जायची घाई असते, अशी घाई करू नये असं मी सामान्य पब्लिकला आवाहन करतो। बुलढाणा बस स्थानकातून मागील महिन्याभरापासून ठप्प असलेली लाल परी अखेर धावली। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्थानकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। मागील महिन्याभरापासून ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्याने लाल परीची चाके पूर्णपणे ठप्प होती। अजूनही मागण्यासंदर्भात योग्य तो निर्णय झाला नसल्याने कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत, मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून आता लाल परी धावत असून बुलढाणा आगारातूनही पहिली बस रस्त्यावर धावली, मात्र ही बस अधिकृत चालक व वाहक यांनी नाही तर चेकर व लाईनमन कर्मचाऱ्यांनी बाहेर काढली। अजूनही ST कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोष पाहता बसची तोडफोड अथवा कुठलाही अनिश्चित प्रकार होऊ नये म्हणून आगारात पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता। बुलढाणा ते चिखलीपर्यंत ही बस पोलीस बंदोबस्तात नेण्यात आली। खापा ते पारशिवणी महामार्गावर जाणाऱ्या कन्हान नदीच्या पुलाचे सिमेंट ठिकठिकाणी उखडले असून पुलावरील सुरक्षा रेलिंगही तुटले आहे, त्यामुळे येथे अपघाताची शक्यता वाढली असून या पुलावरून जाणे आता धोकादायक आहे। त्यानंतरही प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाहीये। हा पूल ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आला होता। या मार्गावरून पारशिवणी, रामटेक, जबलपूरकडे जाणाऱ्या वाहनांची टी पॉइंटवरून बडेगाव, शिंदेवणी, मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते। अशा स्थितीत या पुलाचे सिमेंटही पूर्णपणे उखडले असून ठिकठिकाणी खड्डेही पडले आहेत। विशेष सुरक्षा रेलिंग नसल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून या पुलावरून जावे लागते। महिनाभरापूर्वी एक मजूर सायंकाळी सायकलवरून पुलावरून जात होता आणि समोरून येणारे वाहन न दिसल्याने सुरक्षेच्या रेलिंग अभावी पुलावरून खाली पडून आपला जीव गमवावा लागला। त्याचप्रमाणे या पुलावर छोटे मोठे अपघात हे रोजचेच झाले आहेत, त्यामुळे त्याची वेळीच दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे।
तसे न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे रामटेक येथील मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात फुल किड्यांचा प्रादुर्भाव झाला असून मिरची पिकाला चोरडा मुरडा या विषाणूजन्य रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे मिरची पिकात 40-50% घट होण्याची शक्यता असल्याचे कळताच जिल्हा परिषद सदस्य दूधराम सव्वालाखे यांनी कृषी अधिकाऱ्यांना घेऊन रामटेक तालुक्यात पाहणी केली. यावेळी परिसरातील मिरची उत्पादक शेतकरी उपस्थित होते आणि त्याचा रस पितात म्हणून हे असं लालसर येते. मिरचीवर हा रोग कॉमन आहे. कॉमन आहे पण यावेळेस वातावरण जे आहे सध्या उष्ण वातावरण आहे. आणि सर मी काय म्हटलं हा किती राज्यामध्ये रोग आहे? सध्या महाराष्ट्रामध्ये तर रिपोर्टेड आहे, पश्चिम महाराष्ट्रातही आहे, जालन्यात नाही आहे. तर आज वीकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा वीकेबी न्यूज. नमस्कार.